आज खरोखर आनंद आहे की शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या अंतर्गत माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे गडचिरोलीमध्ये आलो आहोत। खरं म्हणजे तीनच दिवसापूर्वी भारताच्या राष्ट्रपती महामहिम श्रीमती द्रौपदी मुर्मूजी देखील गडचिरोलीमध्ये आल्या होत्या। या भारताला अभिमान वाटावा, भारताच्या लोकशाहीचं सौंदर्य काय आहे तर ते म्हणजे एका छोट्याशा गावातल्या जिथे शिक्षणाची देखील सोय नाही अशा आदिवासी समाजातून आलेल्या द्रौपदी मुर्मू या भारताच्या राष्ट्रपती होतात आणि आज या संपूर्ण भारताला एक प्रकारे दिशा देण्याचं काम माननीय नरेंद्र मोदीजींसोबत आपल्या राष्ट्रपती करतायत आणि त्यांचाच दौरा हा नुकताच आपल्या गोंडवाना विद्यापीठामध्ये झाला, ही देखील अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। खरं म्हणजे नवीन सरकार आम्ही वर्षभरापूर्वी तयार केलं आणि ते तयार केल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी आदेश दिले की लोकांपर्यंत शासन पोहोचलं पाहिजे, लोकशासनामध्ये चक्रा मारतायत, लोक त्या ठिकाणी ऑफिसमध्ये खेटे घालतायत, ही परिस्थिती आपण बदलली पाहिजे आणि आपण जनतेला उत्तरदायी असल्यामुळे शासनच जनतेच्या दारापर्यंत नेलं पाहिजे आणि म्हणून मग हा कार्यक्रम सुरू झाला। पहिल्यांदा असं ठरलं किमान 75,000 लाभार्थी प्रत्येक जिल्ह्यात आपण त्या ठिकाणी निवडायचे, कारण या ठिकाणी स्वातंत्र्याचे 75 वर्ष आपण पूर्ण केले आहेत, अमृत महोत्सव साजरा करतोय, पण वेगवेगळ्या ठिकाणच्या जिल्हा प्रशासनाने इतकं चांगलं काम केलं, कुठे 1 लाख, कुठे 1.5 लाख, कुठे 3 लाख, कुठे 4 लाख, आणि गडचिरोलीचं मी मनापासून अभिनंदन करील की सगळे रेकॉर्ड तोडून गडचिरोलीनी जवळजवळ 7.25 लाख लोकांना या ठिकाणी लाभ दिलेला आहे। यामध्ये जिल्हा प्रशासन असेल, जिल्ह्यातल्या वेगवेगळे आमचे विभाग असतील आणि त्यासोबत आमचा पोलीस विभाग असेल, या सगळ्यांनी मिळून प्रचंड मेहनत यामध्ये केली। आमचे पोलीस देखील सातत्याने दादा लोरा खिडकीच्या माध्यमातून समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतात आणि सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की या 7.25 लाखामध्ये जवळजवळ 50% हे अतिदुर्गम आणि दुर्गम भागातले जे लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत आपण लाभ पोहोचवलेला आहे। मगाशी एक चिमुकली या ठिकाणी सायकल करता आली, मुख्यमंत्र्यांनी विचारलं की आता कशी जात होती, ती सांगितलं तिने 5 किलोमीटर रोज पायी जात होती शाळेत, आता सायकल मिळाली, आता सायकलनी शाळेमध्ये जाईल, तिच्या चेहऱ्यावरचं समाधान हेच खरं मला असं वाटतं की आपल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेची पावती आहे। आज कोणाला ऑटो रिक्षा मिळालाय, कोणाला ट्रॅक्टर मिळालाय, कोणाला गाडी मिळाली आहे, कोणाला त्या ठिकाणी गोडाऊन मिळालेला आहे, वेगवेगळ्या प्रकारचे लाभ मिळाले आहेत, गरिबांना आज पेन्शन मिळालेली आहे, त्या ठिकाणी या सगळ्या लाभार्थ्यांना हा जो त्यांचा हक्क आहे तो हक्क त्यांच्या दारापर्यंत आपण पोहोचवतोय। कोणाला कास्ट सर्टिफिकेट हवं आहे, कोणाला व्हॅलिडिटी हवी आहे, अशा वेगवेगळ्या लाभांना या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे।